तर भगवान दादा पाटील आणि गोपीनाथ दादा पाटील आयोजक वर्ग आहे आपण मैदान सोडा, कारण की आपल्याला त्वरित सामना सुरू करायचा आहे। आपण क्रिकेट होती प्रेम बाजून परेशभाई पाटील यांची निकटवर्तीय, नक्कीच भगवान दादा पाटील हे मात्र त्यांचे क्लासमेट आणि तदनंतरची यारी अजूनही मात्र तशी त्यांची पाहायला मिळते। तर गोपीनाथ दादा हे नक्कीच परेशभाई पाटील यांचे बंधू हे आज आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचं आपण स्वागत करूया। आणि त्यांना विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या बाहेर आहे, मॅच ऑन होते, दोन संघ एकीकडे ताकदवर संघ म्हणून ओळखला जाणारा आणि आजच्या दिवसामध्ये त्यांची ताकद आपल्याला पाहायला मिळाली। तर संघ मात्र यावेळी आंबे संघ फाईट करेल, तर नक्कीच काल भैरव कलबली संघाच्या अगेन्स्ट। गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला षटक घेऊन येईल गोलंदाज तुषार गोलंदाज। हा पहिला चेंडू मात्र डेड चेंडूचा इशारा देतो पंचांच्या माध्यमातून, नियम क्रमांक 23 या अनुस्वार या चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाला मात्र फेकावा लागेल। ज्या पद्धतीने आपण पाहिला षटक क्रमांक पहिला गोलंदाजच्या मार्क वरती तुषार गोलंदाज पाहायला मिळते, तुषार जले असतील त्यांच्या समवेत फलंदाज आपण मच्छिंद्र भाग्यवंत आणि देवा भाग्यवंत ही कर्मवीर आणि धर्मवीर जोडी पाहतोय। पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका, चेंडू फ्लाय झाला, हेलिकॉप्टर मध्ये उडवलाय चेंडू सरळ सीमा पलीकडे, 1-1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। प्रगती केली होय आमच्या खाण्याने, आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत। प्रत्येक वेळी दाढीमध्ये येणारा सांताच नसतो, तर कधी कधी धर्मवीर आनंदिगे साहेब देखील असतात, काल्याच्या पडद्या आड गेलेलं एक हिरो, अंतर्नंतर देखील त्यांचं आजही आपल्यामध्ये प्रभुत्व पाहायला मिळतो। जाऊया मॅच कडे, पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळतोय आणि 6 धावांची वर्णी लावली आहे फलंदाज मच्छिंद्रनं, जबरदस्त फटका, एक चांगला खेळ आंबे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय। हेलिकॉप्टर महेंद्र सिंग धोनी स्टाईल हा फटका खेचून काढलाय। 6 धावांची धावफलकेवरती आपण यावेळी गुंतवणूक पाहिली पहिल्या चेंडूवरती फलंदाज मच्छिंद्रच्या माध्यमातून। ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये आंबे संघानं जी फाईट दिली त्यामध्ये या संघाचं मी कौतुक करेन, खूप चांगला क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आणि क्लासिक क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपला अनुभव मिळाला। गोलंदाज पुन्हा एकदा तुषार सज्ज असेल, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, यावेळी जबरदस्त फटका, यावेळी कन्वर्ट करतोय चेंडू मात्र यावेळी पुन्हा एकदा ट्रॅव्हल करेल आणि नक्कीच एक अतिशय फलंदाजी आपल्याला फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते। सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार, विशू कोहली सरांचा इशारा। डीजे अप्रतिम संगीत आपल्या पाला मिळालं मलंगड हिंदूच, ही मात्र ज्यावेळी त्यांच्या माध्यमातून मलंगड मुक्तीचा लढा ज्या माणसाच्या माध्यमातून उभं राहिलं ते नक्कीच गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब। टेंबी नाक्यापासून कारभार चालू होता, धर्माचा दरबार त्यांच्या माध्यमातून भरवला जात होता। जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे, मॅच मध्ये खूप मात्र यावेळी रंगत निर्माण होते, चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी गेल्यानंतर 2 चेंडूच्या माध्यमातून गुणतालिकेमध्ये परिवर्तन घडते, धावसंख्या जाऊन पोचते 10 धावा धावफलकावरती। गोलंदाज तुषार जले पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजच्या रॅम्प वरती, त्यांचा 3रा चेंडू चांगला फटका क्षेत्रक्षण यावेळी तैनात असेल आणि यावेळी मात्र डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं आणि मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये येतोय। एकदा होईल चोरटी, एकदा म्हणजे चिक्की धाव म्हटली जातं आणि ती चिक्की धाव येत असताना आपल्याला फलंदाज देवा आणि मच्छिंद्र मैदानामध्ये पाहायला मिळतात। एका धावेच्या माध्यमातून 3 चेंडूचा खेळ समाप्त होते, 11 धावा धावपुस्तकावरती आमचे स्कोर मित्र आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात। अतिशय चांगला सामना आपण पाहतोय, काल भैरव संघ कलंबली आणि त्यांना फाईट करताना आजच्या दिवसामधील श्री मलंगड विभागातील एक मजबूत संघ म्हणून आपण नेहमी चर्चेमध्ये यांना पाहिलं, त्या आंबे संघाच्या माध्यमातून खूप माझ्या कळबी झुंज दिली जाते। तरी एक धाबा ऍड झाली, एका धाबेच्या माध्यमातून गुणतालिकेमध्ये परिवर्तन, 3 चेंडूच्या 11 धाबा गोलंदाज तयार असेल।
यावेळी चांगला फटका चेंडू मात्र ट्रायबल कडे शतशन डीप मधून येतोय. चेंडू उचलतोय कार्पेटच्या माध्यमातून. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये डीपला पाळा मिळतोय आणि एक धाव येईल आणि एका धाबीच्या माध्यमातून गुणतालिकेमध्ये परिवर्तन. 12 धावा धावफलकावरती धाबांचा ओघ मात्र पाळा मिळाला. चार चेंडूचा खेळ देखील संपुष्टात होतोय. पहिल्या सत्रातील पहिल्या षटकातील दोन चेंडूंचा खेळ अजूनही उर्वरित असेल. रिदम मध्ये संघ पाळा मिळेल. आंबे संघ वारंवार दोन सामने जिंकल्या तिसऱ्या सामन्यामध्ये त्यांचा थेट पदार्पण पाहतोय. मात्र त्यावेळी कलंबोली संघ त्याने मात्र चौथा सामना केला. तदनंतर मात्र त्यानं बराच विश्राम केलाय. मात्र विश्राम करत नाही फलंदाज मच्छिंद्र. त्याच्या बॅट मधून येतोय चेंडू सीमा पलीकडे. चार धाब्यासाठी चौकार. जय हिंद. रोहित आपण प्रतिम संगीत पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं या मात्र पिंगरी सारख्या गरगर भिरणाऱ्या मुंबईला ज्यांच्या मध्ये थांबवण्याची ताकद होते इंदुरे सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं आपण सुमधुर संगीत पाहिलं. नक्कीच ज्या व्यक्तीमध्ये एवढी ताकद होती की जिवंतपणी त्यानं मात्र यावेळी अखंड महाराष्ट्रावर राज्य केलंच आणि मेल्यावरती देखील आणि त्यांचं निधन झाल्यानंतर देखील आपण स्वर्गावरती नंतर राज्य करताना पाहायला मिळालं. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्वरित मात्र नक्कीच कसाबला त्यानं बोलवणं दाडलं आणि कसाबला फाशी झाली. गोलंदाज तयार असेल मारीचा प्रयत्न. यावेळी चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. चेंडू सीमा पलीकडे सहा धाब्यांसाठी षटकार. या दरम्यान ऋषिकेश दादा गोंडले यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक साठी 500 कॅश प्राइज असेल. नक्कीच जांबे गावचे जावई आहेत आणि आज नक्कीच सासूरवाडीच्या संघासाठी बक्षिसांची उधळण पाहायला मिळते. सहा धावा पहिल्या आणि सहा धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा जाऊन पोहोचतात. बाबी झाबा बिन गडीबात ही दमदार सुरुवात पाहायला मिळते आंबे संघाच्या माध्यमातून. तर बॉल द्यायचा आहे, जास्त विलंब करू नका. मॅच बॉल हरवलाय. तदनंतर आपण नवीन चेंडूची पूर्तता करा. आमचे राजेश दादा यांना पाहू शकाल आपण. आज खऱ्या अर्थानं ते पूर्णतः या स्पर्धेमध्ये आपलं पूर्णपणे योगदान देताना पाहायला मिळतील. आणि ही प्रतियोगिता खऱ्या अर्थानं प्रमुख चेहरे जर परेशभाई पाटील असतील त्यांच्या मागील मात्र पडद्यामागील कलाकारांचा एक मोठाच नक्कीच मोलाचं योगदान आपल्याला पाहायला मिळेल. तसं भालचंद्रदा पाटील असतील किंवा दिगंबर म्हात्रे असतील, राजेशदादा असतील, अजय असेल किंवा तसं अविदादा असतील, प्रकाशदादा पाटील असतील, पंकजदादा असतील, यांच्या माध्यमातून जो कार्य आपण पाहतोय त्या कार्याला आपण शतशा यावेळी सलाम करूया. जाऊया पुन्हा आता मॅचकडे. स्पिनिंग अटॅकची मात्र आपल्याला सुरुवात पाहायला मिळेल. नवीन गोलंदाजची निवड केली जाईल. पहिल्या षटकामध्ये धाबांचा ओघ येताना आपण पाहिलं. नक्कीच या दरम्यान मुन्ना भगत यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. तर स्पीडअप करा कलंबोली संघ. आपण एका षटकासाठी 7 मिनिटाचा अवधी घेतला. जास्त जर आपण विलंब करा 20 मिनिटाच्या आज जर आपले 4 षटके कम्प्लीट झाले नाही आहे तर मात्र आपल्याला पनिशमेंट दिली जाईल. गोलंदाज तयार. मात्र यावेळी चांगला प्रहार प्रहार आणि प्रहार पाळा मिळतोय. चेंडू जाईल सीमा पलीकडे षटकार. जात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना शिवसेना हिवी गो. शिवाचे सैनिक वेडे करू. तर सहा धावा आल्या. सहा धाब्यांच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. धावसंख्या जाऊन पोहोचते. यावेळी 28 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती आकस्मित प्रहार पाहायला मिळाला. गोलंदाज साहिल या गोलंदाजावरती चांगला फटका टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतो. यावेळी चेंडू ट्रॅव्हल करेल कव्हर रजन मध्ये. डीप मध्ये चेंडू जातोय. चेंडूची पकड होते. एक धाबील आणि एका धाबीच्या माध्यमातून गुणतालिकेमध्ये पुन्हा एकदा आपण परिवर्तन पाहतोय. धावसंख्या जवळ पोहोचते 29 धावा धावफलकावरती.
दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. साहिलची गोलंदाजीची मैफिल आपण सध्याच्या स्थितीमध्ये पाहतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज असताना मच्छिंद्र आणि मात्र देवाची जोडी मैदानामध्ये खूप चांगलं प्रदर्शन करत आहे. चांगली फटकेबाजी, सिंगल डबल आणि मध्ये संघाला ज्यावेळी गरज आहे त्यावेळी मोठा फटका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला नक्कीच खूप क्लोज पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं त्या क्षेत्ररक्षकाची छटा मध्ये यावेळी विकेट वरती येणं गरजेचं नसणार आहे. आमचं पंच नक्कीच विशु कोहली सर त्यांना पूर्णपणे त्या नियमाचं पूर्णपणे पालन करण्यासाठी भाग पाडतात. एक चांगल्या प्रोफेशनल पंचांची भूमिका. गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज साहिल जले इज अ व्हेरी गुड क्रिकेटर, युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. मात्र यावेळी या नाईट रजनीमध्ये त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाईल तितकं पाहणं गरजेचं असेल. आज सामना जिंकेल तो संघ नक्कीच पुढील फेरीमध्ये श्रीकृष्ण नागझरी संघाच्या अगेन्स्ट दोन हात करताना पाहायला मिळेल. यावेळी मात्र चांगला फटका, गॅपशॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. चेंडू मात्र ट्रॅव्हल करेल कव्हरीच्या मध्ये, डीप मध्ये चेंडूची पकड होते आणि मात्र त्यावरती येईल दोन धावा. दोन धावीच्या माध्यमातून गुणसंख्येमध्ये परिवर्तन, धावसंख्या जाऊन पोचते 31 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असताना मोठा फटका चेंडूला फेकून देतोय. मंडगडी ताकदीच्या जोरावरती फलंदाज मच्छिंद्रच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग सिक्स साधा वेळेसाठी षटकार. डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून पाहतो. एक क्षण जरूर आठवेल 1999 रोजी ज्यावेळी मात्र नक्कीच भारताचा मुख्यमंत्री कोण होणार हे बीजेपीनं मात्र पूर्णतः दावा केला होता की नक्कीच सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करू. मात्र त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फक्त मराठी माणूसच होणार. हे मात्र बाळासाहेबांचं करवट व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतो. साधा बाईतील गुणतालिकेवरती 37 धावा. मारण्याचा प्रयत्न यॉर्क लाईनचा चेंडू, यॉर्कचे वार विरोधी ओपी शिकार असताना हा चेंडू माझा स्वेअर घोषित केला जातोय. अवंतर धावसंख्येत भर, गुणतालिकेमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन 38 धावा. स्कोरबोर्डती पाहायला मिळतात बिगर विकेटची धावसंख्या पाहायला मिळेल. दडपण निर्माण करावं लागेल मात्र यावेळी कालभैरव कलंबली संघाला एखादा झटका एखादा विकेट मात्र काढणं गरजेचं असेल या मुवमेंटमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि यावेळी फलंदाज बाद होईल. ज्या पद्धतीनं नक्कीच आम्ही उल्लेख केला होता की विकेटची गरज होती आणि ती विकेटची पूर्तता आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि विकेट क्रमांक पहिला नियम क्रमे 30 अनुस्वारे मच्छिंद्रला मैदान सोडावं लागतोय. पहिला झटका मिळेल आंबे संघाला. यावेळी मात्र फलंदाज बाद झाला. पहिला झटका ज्या फलंदाजानं खूप चांगली फलंदाजी केली आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून वैयक्तिक 29 धावांचं वलं मोठं योगदान ज्यांच्या माध्यमातून आपल्या प्राप्त झालं. मच्छिंद्र बॅक टू द डगआउट झाल्यानंतर नवीन फलंदाजी आपण वर्णी पाहतो वनडोंच्या स्वरूपामध्ये महेंद्र भाग्यवंत. नक्कीच या माध्यमातून पाहायला मिळेल ज्या फलंदाजानं अतिशय आक्रमक कामगिरी करत दोन सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी पटकावली तो महेंद्रला कशा पद्धतीनं जाळ्यामध्ये नक्कीच अडकवलं जाईल यावेळी कलंबोली संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न यावेळी केला जातोय. आणि भरपूर काही पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय आणि यावेळी आपण पाहू शकाल दोन फलंदाज पूर्णतः मैदानावरती आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत. आमचे पंच जो डिसिजन असेल त्याच्यावरती आपण त्वरित अंमलबजावणी करायची. इकडे आपण जास्त आपण विलंब करू नका. आंबे टीम आमचे प्रोफेशनल पंच आहेत, करत सातत्य समुद्र पार त्यांचा आपण नेहमीच नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये डंका पाहिला. आणि
त्यांचा जो डिसिजन असेल त्याच्यावर नक्कीच कोणत्याही पद्धतीने मात्र चेंज केला जाणार नाही आहे। तर प्रत्येक विकेटसाठी मुन्ना शेट भगत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा क्रॅश पाय दिला जाईल। फलंदाज बाद असेल नियम क्रमांक 35 शिवानी स्वराब लेगविफवर। नक्कीच आपल्या फलंदाज LBWच्या स्वरूपामध्ये फलंदाज महेंद्र भाग्यवान गोल्डन रगचा शिकार। तर नक्कीच प्रत्येक विकेटसाठी कुमार कोहली यांच्याकडे 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल। आणि ज्या पद्धतीने आपण पाहिला बॅक टू बॅक दोन विकेट घेतले आणि विकेट हॅट्रिकची संधी असेल या स्पर्धेमध्ये षटक समाप्त होत आहे। ज्या पद्धतीने आपण पाहिलं दोन चेंडूमध्ये दोन विकेट घेतले आणि मात्र यावेळी पूर्णपणे सामन्यामध्ये कुरुगुडी निर्माण करताना आपल्याला काल भैरव कलंबली संघ पाहायला मिळेल। 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। 38 धावफलकेवरती गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभात अंबोरे हा गोलंदाज पाहायला मिळेल। ग्रामीण टेनिस क्रिकेट असो किंवा शहरी गट असो या मात्र खेळाडूंनं खूप काही इम्प्रेस केलं टेनिस क्रिकेट जगताला। तर मात्र प्रभात अंबोरे हा गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। पहिला चेंडू हलक्या दरीने खेळला, डिफेन्सिव्ह फटका, बचावात्मक स्ट्रोक खेळताना आपण फलंदाजांना पाहिलं। फलंदाज होते देवा भाग्यवंत आणि त्याच्या समेत नवीन फलंदाज चौथ्या फळीचे जयेश भाग्यवंत। ही मात्र भाग्यवान बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच ज्या पद्धतीनं मी कौतुक केलं तो गोलंदाजाचं नक्की तीच कौतुकास्पद कामगिरी प्रभात अंबोरीच्या माध्यमातून आपण पाहतोय। शहरी असो किंवा ग्रामीण गटामध्ये त्यांच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह आणि प्रभावशाली कार्य आम्ही सातत्यपूर्वक पाहिलं। उंचखुरा गोलंदाज पूर्णपणे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये त्याच्या नावाचा आपण धबधबा पाहतोय। अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी फलंदाजाला बांधून ठेवलंय। फिरकीची जादू काय असतं याचं जिवंत प्रात्यक्षिक उदाहरण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। नक्कीच या बळी मात्र प्रभातसाठी सुवर्ण संधी असेल कुमार कोहली यांच्या माध्यमातून आणि नक्कीच अक्षय यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल। गोलंदाज तयार, फ्रंटफुटचा वापर आणि यावेळी अतिशय आपण पाहू शकाल चपळ गोलंदाज आहे। नक्कीच मी तसंच म्हटलं होतं की खूप चांगला क्रिकेट त्यांच्या मध्ये आपण सातत्यपूर्वक पाहिलंय। गोलंदाज सज्ज असताना मारण्याचा प्रयत्न, यावेळी माझा चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, मुक्त संचार, क्षेत्ररक्षण चुकी करतोय, झेल ड्रॉप, चेंडू सीमा पलीकडे, चौकार। सैनिक वेडे करू जीवाचे रा शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान। चार धाव्यांच्या माध्यमातून गुणतालिकेमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन घडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धाव्यांच्या घरात। मात्र या 43 धावा असतील, मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न आपण पाहतो। यावेळी शतक्षण सज्ज असेल थोडस, यावेळी मात्र लेझी क्रिकेट आपण पाहतोय। दोन धावा प्राप्त होतील, दोन धाव्यांच्या माध्यमातून 45 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल। दोन विकेटची कत्तळ होताना आपल्याला पाहायला मिळतील। फलंदाज जयेश आणि त्यानंतर फलंदाज आपण देवबायांना पाहतोय। गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभात अंबोरे खूप काही इम्प्रेस करतोय, मध्ये क्षेत्ररक्षकाकडून शत प्रतिशत कमेंटमेंट मिळत नाहीये। मारायचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतो, यावेळी मात्र चेंडू मात्र फरार होईल सीमा पलीकडे आमच्या समोरच्या कक्षेपर्यंत। एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत। एक षटकाचा खेळ शिल्लक असेल आणि आपल्याकडे 2 मिनिटाचा अवधी असेल, फक्त 2 मिनिटाचा अवधी असेल। 2 मिनिटांमध्ये जर आपला शतक संपन्न झाला नाहीये तर विशू कोहली सर आपण एक शतक 30 यार्ड मध्ये बोलू शकता।
ती आतापर्यंत चार संघाला आपण पॅनल्टी दिली. अप्रतिम संगीत आपण डीजे रुई त्यांच्या माध्यमातून पाहतोय. खऱ्या अर्थाने 1992 रोजी ज्यावेळी बाबरी मशीद पाडली होती त्यावेळी पूर्णतः मात्र यावेळी राजकीय पक्षानं हातवरती करत मात्र हे काम शिवसेनेचं. आणि जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना समजलं की पूर्णतः शिवसैनिकांवर आलेलं आहे आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते हे जर का माझ्या शिवसैनिकाचं असेल तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे. करवट व्यक्तिमत्व जाऊया पण एकदा मॅचकडे. 7-0 खेळ शिल्लक असेल. मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. रडार मध्ये होता चेंडूला फेकून दिला आहे सीमा पलीकडं. फलंदाज आपण पाहिलं देवाच्या बॅट मध्ये येतोय. क्रॅकिंग सिक्स साधा बेसडी षटकार. ऋषी गोंदली यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 कॅश प्राइज. बक्षिसांची खैरात. खऱ्या अर्थानं आंबेगावचे जावई आणि आज नक्कीच त्यांचे सासरवडचा संघ त्यांच्या घरच्या पायथ्यामध्ये खेळतोय. निश्चितच ऋषिकेश गोंदली म्हणतात की शाब्बास भाऊजी लगेच षटकार येतो. शाब्बास भाऊजी तर नक्कीच धावफलकी धाबा जाऊन पोहोचतात. यावेळी 55 धाबा धावफलकावरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळेल. शाब्बास भाऊजी षटकार. नक्कीच आपण रोशन ज्या पद्धतीनं पाहिलं ऋषींचं यावेळी चांगला मात्र सपोर्ट पाहायला मिळतोय आंबे संघासाठी. एक मिनिटाचा अवधी समाप्त झालाय. आपण एक क्षेत्ररक्षक 30 मध्ये बोलवायचं आहे. मात्र आताही मात्र पाचवा संघ असेल ज्याला मात्र पनिशमेंट करण्यात येते. एक क्षेत्ररक्षक आपण 30 मध्ये बोलवा. आपले 4 क्षेत्ररक्षक मात्र यावेळी सीमारेखा नजदीक असतील. चांगलं मात्र यावेळी पेट्रोलिंग पाहायला मिळेल आमचे जितू दादा तदनंतर तुषार पाटील आणि मात्र पंचांच्या माध्यमातून. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असताना प्रणय मारायचा प्रयत्न. चेंडू विकेटच्या मागे नशिबाचा चौकार येतो की काय आणि चेंडू जाईल 22 स्वरूपामध्ये सीमा पलीकडे. 4 धाबेसाठी चौकार. चार धावा आपण पाहिल्या. 4 धाव्यांच्या माध्यमातून गुणसंख्येकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 65 धावा. असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये टर्न निर्माण होईल आणि तुम्हाला टर्न निर्माण होता होता शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मात्र वरचढ कामगिरी फलंदाजी करणाऱ्या आंबे संघाच्या माध्यमातून. ऋषी दादांच्या चेहऱ्यावरती आपण स्मितहास्य पाहतोय कारण की सासरवडचा संघ त्यांचा मैदानामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजीच्या माध्यमातून प्रणय युवा गोलंदाज. मात्र या नाईट रजनीमध्ये त्याची गोलंदाजी आपण सदाभार मैफिल पाहतोय आणि मात्र झेल ड्रॉफ होते आणि याच माध्यमातून 2 धाबा येतील. 2 धाबेच्या माध्यमातून पुन्हा एकदा गुणसंख्येमध्ये परिवर्तन. धावसंख्या जाऊन पोहोचतात 67 धाबा. 2 विकेटचे सांगतेनंतर देवानं पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपले चांगलं योगदान दिलं. वैयक्तिक 23 धाब्यांवरती नॉट आउट पारी खेळतोय आणि त्याच्या समवेत जयेश हा फुलंदाज असेल तो मात्र सध्याच्या गडीमध्ये 10 धाव्यांवरती आपल्या खेळताना पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. लगेच गोलंदाज प्रणय पोपेटाचा विचार केल्याना 18 धाबा खर्च केल्यात. पुणे दस सज्ज असेल. चांगला फटका क्रिकेटचा क्लास नजाकत. 1 बाउन्स सीमा पलीकडे चौकार. बादशाह पनवेलचा एकच परेश भाई. बादशाह पनवेलचा एकच परेश भाई. त्याच्या समोर कुणाची हिंमत नाही. त्याच्या समोर कुणाची हिंमत नाही. बादशाह पनवेलचा एकच परेश. खरं तर रोशन या गोष्टीचं संशोधन होणं गरजेचं असेल की यावेळी फलंदाजी करणारा आंबे संघ याला चेंडू मात्र टेनिस बॉल दिसतो की फुटबॉल. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके त्यांना खेचताना मात्र कोणताही अडथळा निर्माण होत नाही आणि पाठीराख्यांचा देखील खूप चांगला सपोर्ट आपण पाहतोय.
शेवटची डिलिव्हरी बाकी असेल ज्या पद्धतीनं धावांचा ओघ येणं गरजेचं होतं त्याच पद्धतीनं आपण धावांचा ओघ पाहिला. आणि पाठीराखे जेव्हा जेव्हा मात्र नक्कीच हल्ला कल्लोळ करती तेव्हा समजून जायचं की आंबेस संघ एक चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची डिलिव्हरी पहिल्या सत्रातील मात्र यावेळी कालभैरव कलंबली संघाची जो पुढवली आहे फलंदाजानं मारेचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये मुक्त संचार करतोय. चेंडू जाईल सीमा पलीकडे. ए वन क्वालिटीचा दर्जेदार ब्रँडेड षटकार. यावेळी माझे षटक समाप्त होते. धावफलकी धावांची गुंतवणूक आपण पाहिली तर 71 धावा गुणतालिकेवरती आपल्याला येताना पाहिलं. दोन विकेटच्या सांगतेनंतर पहिला स्पेल 77 धावा असतील. नक्कीच आपल्या मोठ्या स्क्रीनवरती 6 धावा ऍड होत नाहीये. आता 77 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आणि 78 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणारा संघ आपण नक्कीच कालभैरी कलंबोली संघाला संघाच्या माध्यमातून पहिला स्पेल समाप्त होतो. याच दरम्यान संघर्ष सेनेचे एक धडाडीचे कार्यकर्ते आणि नक्कीच आमचे बंधू सागर दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक असतील. अजयदादा पवार आणि वावंजे ग्रामपंचायत उपसरपंच माजी उपसरपंच जिनूदादा पाटील यांच्याकडून तर नक्कीच पहिला स्पेल समाप्त होता. सेकंड स्पेलमध्ये आमच्या समेत जोडले जातील आकाश नक्कीच रोशन पाटील मॅन फ्रॉम शिरोली मराठीची मुलक मैदानी तोफ. जाऊया त्यांच्याकडे तत्पुरी संधी द्या. डीजे आणा डीजे रोहित ओर टू द डीजे रोहित. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो सागर सांगडेला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सीमलंगड स्पोर्ट्स वावंजे यांच्या वतीनं ग्राफिक्स दुनियेचा एक रॉयल व्यक्तिमत्व सागर सांगडे यांची आपण छबी पाहू शकाल स्क्रीनवरती. सागर ग्राफिक्स एक मोठं नाव आहे तळोजा MRDC मध्ये. खऱ्या अर्थानं अनंजी वलपकर यांचे भाचे आहेत. मामा भांजे की जोडी अंकुश पाटील इथे शुभेच्छा देत आहेत. तर शिवसेनेची गाण्याची फरमाईश केली आहे डीजे आपण ती गाणी प्ले करा. लक्ष बधू या मॅचकडं. आजच्या रजनीतील एक धमाकेदार लढतीकडे आपण लक्ष वेधूया. कालभैरव कलंबोली संघाच्या अगेन्स्ट खेळतो संघ आंबे. जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे श्रीमलंगड परिभागातील एक ताकदवर संघ आहे. आज त्यांची चुणूक मात्र आपण पाहिली. पनवेल परिभागातील कळंबोळी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये अक्षरशः धावसंख्येची आपण बरसात पाहिली. स्क्रीनवरती आपण परेशभाई पाटील यांची छबी पाहता. या स्पर्धेचे सर्वे सर्व आयोजक एक दमदार पद्धतीची आयोजनाची फळी त्यांच्या माध्यमातून उभी केली जाते. शेकडो कार्यकर्ते त्यांच्या सहसाथीनं पाहायला मिळत आहेत. आणि फायर अंकुश पाटील ऑन फायर बर्थडे बॉय सागर सांगडे संघर्ष ग्राफिक्सचे ते ओनर आहेत. त्यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा. लाखो रुपयांची आपल्याला उल्लाढाल पाहायला मिळते. दमदार खर्चिक वातावरण. गेम ऑन गेम स्टार्ट. जशास तस उत्तर की विकेट च पतन. पहिला ते धक्का गडी होतोय बाद. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे We'll be right back.
पहिल्याच बॉल वरती विकेटचं बदन, जिथे जिंकण्यासाठी एकूण 78 धावसंख्येची आवश्यकता आहे. जसा षटकार पडतो आंबेकर मात्र मोठ्या जल्लोषात या मॅचला एन्जॉय करतायत. मोठ्या संख्येनं त्यांचे प्रेक्षक मात्र या स्पर्धेमध्ये जॉईन होत आहेत. त्यांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत. पूर्णपणे भगवमय वातावरण, बालासाहेबांची शिवसेना, सीएम चषक 2023, वावंजे प्रीमियर लीग ची आपल्याला सांगड पाहायला मिळते. सन्माननीय मुन्ना शेठ भगत यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मुन्ना शेठ एक मोठं नाव आहे ज्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये आपण टी शर्ट पाहता असे मुन्ना या मॅचला मात्र एन्जॉय करतायत. आपले सहर्ष स्वागत. इन साइड आउट चा फटका खेळण्याचा प्रयत्न, जिथे मोहर लागतीये फोर चौकार. थँक यू डीजे पा. पण धावसंख्या आता मात्र आग ओकते. पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन राहिलं, परंतु त्यानंतर चौकार येताना पाहू शकाल. बॅटिंग मार्क होती खेळाडू अजय साठी या चेंडू राहिला. चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त होते. पहिला विकेट खूप इम्पॉर्टंट होता. खेळाडू बाद झाला प्रभात आंबोरे, एक टेनिस विश्वातील एक बलशाली मोठं नाव, आणि या खेळाडूला बाद केल्यानंतर एक संकटामध्ये अडकवण्याचा प्रयत्न राहिलाय. मित्र म्हणेन आंबेगाव बॉलिंग ट्रॅक वरती मयुरेश भाग्यवंत तयार. पुढे जात स्टेप आउट पद्धतीचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव प्राप्त होते, परंतु ढसाल कार्य राहिलं फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून, आणि त्यानंतर मात्र दोन धावा इथे छपलाईनं परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. ऋषी गोंधळी खूप खुश आहेत, कारण ते आंबेगावचे जावई आहेत. आणि जसे षटकार येत होते ते म्हणत होते शाब्बास भाऊजी. हा डायलॉग सुप्रसिद्ध होतो, परंतु आता विपरीत घडलं जाईल. चेंडू जात सीमा पार, मिळतील सहारण षटकार. या दिन दुबळ्या नाताराला साईनाथ शिर्डीवाला, सद्गुरु साईनाथ शिर्डीवाला, साईनाथ शिर्डीवाला. बॅटिंग मार्क वरती खेळाडू सज्ज असताना अजय पोपेडा, प्रकाश पाटील यांचे साडो. अजय भोईर या मॅचला एन्जॉय करतायत. मस्त बॉलिंग भाऊजी असा आवाज येतो ऋषी गोंधळी यांचा. आणि अशा रीतीने मात्र डॉट बॉलची इथे समाप्ती पाहायला मिळते. 100 किंग मेकर सरकारचे खंदे पाठीरागे अजयभाई पवार, आपले सहर्ष स्वागत. दिनेशर पाटील सुद्धा या मॅचला एन्जॉय करतायत. आणि सागर सांगणे यांना त्यांच्याकडून वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा. वावंजे गाव खऱ्या अर्थानं अनेक कार्यकर्ते या गावामध्ये पाहता, अनेक दमदार पद्धतीची आयोजनाची फळी त्यांच्या माध्यमातून साकार केली जाते. अजय भोईर खूप मेहनत घेतो, पाण्यापासून पुढे भरपूर काही मेहनत त्याची राहिली आणि तो पाहायला मिळतो स्क्रीनवरती. अजय भोईर एक दमदार कार्यप्रणाली त्याची पाहायला मिळते या स्पर्धेसाठी आणि परेश भाईंसाठी काय पण. लक्ष्मीवेधी या मॅच कडे ज्या ठिकाणी एकूण धावा पहिल्या षटकामध्ये लागल्या 12, आणि आता येतोय महेंद्र भागीवन. पहिलाच बॉल होता महेंद्रचा, जल्लोषाचं वातावरण. डीजे बाला, डीजे ओमी, डीजे रोहित, डीजे समाधान प्रेक्षकांना आता मात्र नाचवत आहेत आपल्या तालावरती. दुसऱ्या षटकामध्ये झटका क्रमांक दुसरा लागतो. पहिल्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं मयुरेशनं बाद केलं पहिल्याच बॉलवरती, आणि तेच कार्य महेंद्र भागेवन येथे साकार करतो. रात्रीचं सत्र आता मात्र एकनाथजी माले यांची गाणी पेशकश व्हायला हवी.
मास मध्ये रंगत येऊ शकते। कोली नाकवासाय लुक पाहायला मिळतो, एकच वादा एकनाथ दादा या मॅचला एन्जॉय करताय। चला आपण स्पीड अप घ्या, जास्तीत जास्त वेळ का दबडला जातो। महेंद्र बागीबन पुन्हा एकदा तयार, चेंडू क्रमांक 2 मार्गस आहे। बहार दस्त चेंडूंची आपल्याला सफर पाहायला मिळते, वेगवान तेज तर्रा चेंडू सफर होत आहेत आणि प्रत्येक चेंडू गणिक टाळ्यांचा गजर राहिलाय, कारण काल भैरव इलेव्हन कलंबोली संघाच्या पायामध्ये बेडा घालण्याचा प्रयत्न राहिला। मयुरेश आणि त्यानंतर महेंद्र एक चांगल्या दर्जाची गोलंदाजीची आखणी या खेळाडूंच्या मार्फत इथे केली जाते। दबाव तंत्राचा वापर करावा लागेल कलंबोली टीमला, मोठा पल्ला त्यांना गाठायचा आहे, एकूण धाबा बनवाव्या लागतील या उत्तरार्धामध्ये। 58 एकनाथदा पाटील आमचे सल्लागार, 78 धाबा बनवायचे आहेत, 78 धावसंख्येचा मोठा पल्ला आणि इथे पाहू शकाल दमदार खेळीची आखणी त्यांना करावी लागेल। A1 जोडी अजय भोईर अजय भाई पवार आपले सहर्ष स्वागत। जशी रात्र होते तसा हा मंच एखाद्या गुलमोहराप्रमाणे फुलतो, खतरनाक गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजीची आपल्याला आखणी पाहायला मिळते। आणि या गुलाबी थंडीमध्ये प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या सर्व कॅमेरामॅनचं आम्ही कौतुक करू। गारेगार थंडीमध्ये एका जागेवरती उभं राहणं कठीण आहे आणि ते पाहता मात्र आमचं कॅमेरामन चांगली भूमिका बजावतात या स्पर्धेमध्ये, तुम्हाला सलाम असेल। प्रहार दमदार राहिलाय, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता इथे रोखून धरले। धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते, टीम कळंबोली एकूण 2 गडी बाद 13 आणि मोठा फल्ला अजूनपर्यंत गाठायचा आहे। 14 चेंडू एकूण 65 धावसंख्येची आवश्यकता आहे। डायरेक्ट लीड झाली असती तर पकबाता मात्र माघारी परतावं लागलं असतं। फक्त एक चेंडू शिल्लक असेल, कारण आपण डॉन बॉल पाहतो, लक्ष केंद्रित गरज करू आपण। इथे बाकवर स्क्वेअर लेगच्या दिशेनं चपराक लागवण्याचा प्रयत्न होता, विकेटचं पतन, जल्लोषाचं वातावरण, डान्स करतायत आंबेकर। आपण आंबेकर या मॅचला एन्जॉय करतायत, अप्रतिम एक आपण लेग बायची धाव पाहिली, मिडन षटक या गोलंदाजाकडून साकार होतो। तर पहा इथे लक्ष वेधू या मॅच कडे, मोठा पल्ला अजूनपर्यंत गाठायचंय। पा आज कोली लुक पाहायला मिळतो, एकनाथ दादा पाटील आमचे सल्लागार आणि कॉमेंट्री बॉक्स साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। आपलं मनापूर्वक आभार, दमदार शानदार रुबाबदार षटकार। अजय पवार हाय नेमी साथीला दादाच्या, भाऊ अजय पवार हाय नेमी साथीला दादाच्या, आला समाज सेवक आला दादा विजय पवार आला, 13 नंबर वाला विजय पवार दादाला। थँक्यू डीजे निश्चितच मोठे बंधू विजय पवार यांचं आपण गाणं पाहता, अज रवी भगत यांच्या माध्यमातून गायले, अजय गायकवाड हे गायक होते आणि तो गाणा माझा इथे प्ले केला जातो। इथे येतोय चौकार, 4 रन। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार, धावसंख्या आता मात्र आग ओकते, एकूण धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतायत 23। पहा आमचे सल्लागार एकनाथदा पाटील यांच्या माध्यमातून सागर सांगळे संघर्ष ग्राफिक्सला इथे मात्र
वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा येत आहेत. अजयजी पवार हे सुद्धा या मॅचला एन्जॉय करतायत. एकनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून डीजे साठी 501 रुपयाचं कॅश प्राइज. अजय भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा सागर यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा. ओहो अजून एक येतोय धमाकेदार फटकेबाजी जारी. येतोय अजून एक ब्रँडेड षटकार. बालासाहेबांची शिवसेना माननीय श्री परेशभाई पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड जिल्हा वावंजे प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा रंगारंगी सोहळा याची देई याची डोला गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आनंदमय वातावरण कोहली लुक मध्ये नाकवा स्टाईल लुक पाहतो एकनाथ दादा पाटील. वेल झाली आरतील या गाण्याची फरमाइश. लक्ष वेधू या मॅच कडे. रात्रीच्या सत्रामध्ये समालोचन करणं खूप कठीण आहे कारण तलिनामांची मोठी संख्या असते आणि त्यांना माझं सामोरं जावं लागतं. इथे एखादी मशीन जर आणली तर खूप रंगेहात पकडले जातील. लक्ष वेधू या मॅच कडे. एकूण धाबा स्कोर कार्ड वरती 29 शशिकांत पाटील अजय भोईर यांच्या गळ्यातील ताईत घरच्या दिशेने रवाना. ओहो इथे पुन्हा एकदा प्रहार राहिला आहे. शतरक्षक सज्ज असतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. महेंद्र त्या ठिकाणी सज्ज होते. बॅकअप चांगलं राहिलं आणि त्यानंतर आपल्या सांगी कोठ्यासाठी कुठेतरी धावा वाचवल्या. स्क्रीनवरती पाहू शकाल या स्पर्धेचे सर्वे सर्वा माननीय श्री परेशभाई पाटील आणि त्यानंतर महाराष्ट्राचा पहिला बायकर मॅन को कॉमेंटेटर प्रवीण टेंबेसर वल्लभ आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. चर्चा करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका होता. विकेट च पतन. अजून एक मोहरा गारद. येल जैली अर्थीला पुंदारे नाय देवनाला हक मारी परेश पटलाला रे बंदवाई माझे अर्थीला हक मारी एक नत पटलाला रे बंदवाई माझे अर्थीला हक मारी परेश पटलाला रे बंदवाई माझे अर्थीला हक मारी एक नत पटलाला. थँक यू डीजे पैसो की बारिश. सागर सांगडे संघर्षक रापिसचे प्रोपायटर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. कॅमेरामन आपण थोडेसे झूम करा. वावंजे भाई कुछ भी हो सकता है. लक्ष वेधू या मॅच कडे. मोठा पल्लाने एकूण 7 चुंडोने जिंकण्यासाठी मोठी फटकेबाजी अजूनपर्यंत साध्य करावी लागेल. 47 धाव संख्येची आवश्यकता आहे. सात चेंडू 47. कलंबोली विरोधात खेळतो आंबे. प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु रोखून धरले. गुलाबी गुलाबी थंडीमध्ये आपण कुलिंग क्रिकेट पाहता आणि जशा धावा रोखल्या जात आहेत आंबेगावचे जावई ऋषिकेश गोंधळी मात्र खुश आहेत. सुपर 3 मध्ये गेला तर मोठी मेजवानी असेल. आपण अजय भाई पवारसाठी आपण दैवत मानतो. संतोष शेठ म्हात्रे माजी सरपंच नितळस 100 किंग मेकर सरकार यांच्या माध्यमातून याच मैदानावरती एक भरी मोठी स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेचे प्रणेते अजय भाई पवार या स्पर्धेला इथे एन्जॉय करतायत. आपले सहर्ष स्वागत. येणाऱ्या काही कालखंडामध्ये नाईट स्पर्धा सुद्धा होऊ शकते
याचे स्पष्ट संकेत पाहायला मिळत आहेत. लक्ष बदूया, माझकडं 6 चेंडू 47 नो एक्सामेंट. सामन्यामध्ये मजा नाहीये. सामन्याची हवा काढली मित्र म्हणेन गोलंदाज मयुरेशनं, ज्यानं विकेट काढला प्रभात आंबोरे सारखा बलशाली विकेट, आणि तिथून मात्र मॅच इन होतीये. टायमिंग अलर्ट आहे पहा, 6 चेंडू 47. पहिला चेंडू येतोय षटकार, संघर्षाचा संघर्षमय षटकार. जय हिंद जय महाराष्ट्र. आमची गीते यांच्या कटआउटला जर चेंडू डायरेक्टली टच झाला तर गोपालजी जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पैसा पैसा नाही फक्त पैसा, पैशांची इथे बरसात पाहतो. आणि आता मात्र 5 चेंडू 41 आणि परेशभाई पाटील यांच्या बॅनरला टच झाला तर अजयभाई पवार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि अजयभाई पवार यांच्या कटआउटला चेंडू टच झाला तर सीताराम गीते यांच्याकडून 2000. आमचे अध्यक्ष परेशभाई पाटील आणि आमचे सल्लागार एकनाथदादा पाटील यांचं आपण संगीत पाहतो. पाठोपाठ लगातार 2 षटकार राहिले, परंतु तात्काळ गोलंदाजाने कमबॅक केलं. बॉलिंग ट्रॅक वरती खेळाडू सज्ज असताना प्रतीक आपलं प्रतिबिंब या षटकामध्ये ओतो. जर आंबे संघ इथे जिंकला तर ऋषिकेश गोंधळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज अजय भोईर यांना. पा इथे मॅच एकतर्फी म्हणून आपण थोडं फनी क्रिकेट एन्जॉय करू. परेशभाई पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्टली षटकार लागला तर इथे एकनाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून रोकडा 5000. पैसा कोणाला पण, फलंदाजाला 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कलंबोली संघाची अर्धी एंट्री येऊ शकते फक्त एक षटकार. तो परेशभाई पाटील यांच्या कटआउटला. नाहीये नाहीये, इथे शांत क्रिकेट दाखवतो कलंबोली संघ. परंतु कलंबोली संघाने अलीकडच्या लढतीमध्ये आपली दमखम पेशकश केली होती. अजयभाई पवार, दिनेश पाटील माझी उपसरपंच या मॅचला एन्जॉय करतायत, आपले सहर्ष स्वागत. आणि दिनेश पाटील यांच्या कटआउटला टच झाला तर अजयभाई पवार यांच्या माध्यमातून 1000. साला कॉमेंट्री बंद, फक्त अनाउन्समेंट, कारण अंतिम टप्प्यामध्ये मॅच एकतर्फी होते. आणि हे पाहता आयोजक मात्र इथे मॅचला एन्जॉय करतायत. आणि अशा रीतीनं पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावरती आपण संघ पाहतो. श्री मलंगडातील आंबे संघ, ठाणे जिल्ह्यातील एक उभारता संघ. आज त्यांची दमखम पाहिली. टाल्यांचा गजर जोरदार आवाज येऊ द्या आंबेकर. आता आंबा टीम जिंकली आहे का? नक्कीच. ऋषिकेश गोंधळे या, 500 रुपये रोकडा का, जाऊया तुम्ही. आणि तुम्ही खूप एन्जॉय केला आणि तुमच्या मुलं इथे त्या आंबा टीमला एंट्री पण भेटली. 500 रुपये तुम्ही मला बोलल्या शब्दाला जागे राहा, लगेच द्या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देवा भागीवंत.